धरतीच्या दामणाला स्पर्शही करू नका बाजीराव। दुर्गा मातेची आरती करण्याचा सर्वप्रथम अधिकार आमचा आहे, आमचा। आचार्य जी, या शुभ प्रसंगी आपणासारख्या ज्येष्ठ विद्वानाने या कार्यक्रमात विघ्न आणणं शोभून दिसत नाही। आपणास तर ठाऊकच आहे की या पूजेचं प्रयोजन तर श्रीमंत सरकारांनी केलं आहे, म्हणूनच सर्वप्रथम पूजेचा अधिकार त्यांचाच आहे। अधिकार केवळ धनाद्वारे प्राप्त होत नसतो मोरोपंत, हे आमचं पैतृक मंदिर आहे आणि तसंही शास्त्रांच्या अनुसार सर्वप्रथम आरती करण्याचा अधिकार केवळ एका कान्यकुब्ज ब्राह्मणालाच असतो। आचार्यजी, आपण जे म्हणत आहात सत्यच आहे, परंतु अशा पावन घडीला श्रेष्ठता अधिकार अशा बाबी आपणास उपदेश आपल्या पेशव्याला द्या मोरोपंत। श्रीमंत सरकार, आपण आपल्या पूजेला प्रारंभ करावा। पाहतोयस काय द्रुपद? जय भवानी, जय भवानी, जय भवानी, जय भवानी, दुर्गा। इतक्या लवकर? अजून तर आम्ही नीट ऐकलेही नाहीये। तुमचं ध्यान जर एकतारीवर असतं तर नक्कीच ऐकू आलं असतं। ध्यान? ध्यान आहे, पूर्ण ध्यान आहे। कदाचित कदाचित आपल्याला ठाऊक नाही, आम्ही जे काही कार्य करतो ते पूर्ण मन लावून करतो। आमचा असा विचार होता की जर आम्ही अजून थोडं शिकलो असतो। आपण जितकं काही शिकलात तेवढंच वाजवून दाखवा। ठीक आहे। जर तुमच्या पैकी कोणीही एक पाऊल जरी पुढे टाकलं ना, तर मी तात्या। Thank you.
आचार्य जी, आज अष्टमी आहे, आम्ही महागौरीची पूजा करतो. जिने तिच्या महान तपस्येद्वारे गौर वर्णास प्राप्त केलं होतं. हा गौरवर्ण सुंदरतेचं प्रतीक आहे. केवळ शरीराच्या नव्हे, मनाच्या पण. यावे आपसातले भेदभाव विसरून आपण सर्व देवीच्या दरबारामध्ये आराधना करूया. यावे. आरती करू शकत नाही बाजीराव. हात सोडावा आचार्यजी. तर आपला हात आपल्या शरीरापासून वेगळा होऊन जाईल. सोडा. असं वाजवताय की जणू काही एकच तार नाही, परंतु अनेक तारा एकत्र येऊन लढत आहेत. आम्ही हिला लढायला नव्हे, प्रेम शिकवायला उत्सुक आहोत. म्हणजे? नाही, म्हणजे आमची अशी इच्छा आहे, जशी तुम्ही एकतारीवर धून वाजवता तशी धून आम्ही पण वाजवावी. परंतु आम्हाला जमत नाहीये. मग आम्ही तुम्हाला मदत करू. तीच तर आमची इच्छा आहे. ही इथे ठेवा आणि ह्या हाताने पकडा. असं.
द्रुपद पाहतोयस काय? आपण काय घाबरतो या पिठूर वासियांना? जय भवानी जय भवानी जय भवानी। जर तुमच्या पैकी कोणीही आपल्या मातेचं दूध प्यायला असेल ना, तर पुढे या, श्रीमंत सरकारांची आरती थांबवून दाखवाच। आलिपितूर मध्ये प्रत्येक मानात नफरतचे शोले बडकताना दिसेल, पाहिलं तुम्ही? पण सर, सिच्युएशन इज व्हेरी सिरियस, खून खराब आपण होऊ शकतो। अशीच सिरियस सिच्युएशन बनवूनच आपण लोक आपल्या रूलला बराच स्ट्रॉंग बनवू शकतो। या कापून टाकेन तुम्हा सर्वांना। नाही, कुठे पण आरती नाही होणार। पिठूरवासियन, तुम्हाला ठाऊकच आहे धवलपूर गावच्या जवळ कमिशनरीमध्ये लागलेल्या ईस्ट इंडिया कंपनीच्या फ्लॅगला कोणा विद्रोहीने जाळून तुम्हा लोकांना ऑलरेडी मोठ्या प्रॉब्लेममध्ये टाकलेला आहे। आम्ही लॉ आणि ऑर्डर आणखी जास्त खराब नाही होऊ देणार। जर दंगा केलात तर तुम्हा सर्वांना अरेस्ट करून पनिश केलं जाईल। आज आणि आत्तापासून जोपर्यंत लॉ अँड ऑर्डर आमच्या कंट्रोलमध्ये येत नाही, तोवर कोणी घराच्या बाहेर पडायचं नाही। अँड नो प्रेयर्स। चारु भक्षणं उमासुतं शोक विनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पाद पंकजं। अनुपाय तुमको निश दिन ध्यावत हरि ब्रह्मा शिवरी। जय अम्बे गौरी। मांग सिंदूर विराजत टीको मृग मद को मैया टीको मृग मद को मैया रक्ताम्बर राजे।
नीट ऐका बाजीराव, हा वाद अजून संपलेला नाही। या मुलीच्या चतुराईमुळे या वेळेस आपण या वादापासून वाचलात खरे, परंतु स्मरणात असू द्या, सर्वप्रथम पूजा करण्याचा अधिकार माझाच होता, माझा आहे आणि माझाच राहील। चल यशोदा,